माका तुझो हसा घेत देवळे शकत म्हणजे तू काय अर्थच नाही तुझा काय बोलतोस ना त्याच्यात काय तथ्य नाही रे कळ काढ मी माझ्यापेक्षा पलीकडे काहीतरी जाऊन बोल काय बोलू काय बोलून बोलणार ह्या हिशोब का तू म्हणतो की मी सुक्या पाण्यात सुद्धा पिवतोय तर तुझ्या पुढे काय बोलणार सैराटच्या टायमात तू हातपाय स्वतःचे मोडून घेतलं हो त्या गाण्या लागलं ना याड लागलं याड लागलं आलं एवढा यांना सुरुवात केल्याने उडी मारल्या ते सुक्या बावड्यात मारल्या 8 दिवस जाग्यात होतो इथे काय मी नेहमी सांगतो की इथे प्रत्येकाचं कर्मच कामाला येतो म्हणून लक्षात घ्या सीता के रखवाले राम थे सीता के रखवाले राम थे लेकिन जब हरण हुआ तब कोई नहीं था द्रौपदी के 5 पांडव थे लेकिन जब चीर हुआ तब कोई नहीं था रावण भी शक्तिशाली थे लेकिन जब लंका जली तब कोई नहीं था श्री कृष्ण भी सुदर्शनधारी थे लेकिन जब तीर लगा तब कोई नहीं था आपण प्रत्येकाच्या कर्माने माणूस आपण मरणार म्हणून म्हणतो बघा इथे आपण फक्त पैशाच्या मागे इथे आपलं कर्म आपण मरताना आपल्या कामाला येणार उद्या मेल्यानंतर स्वतः जन्म दिलेला मुलगा आपल्याला आग लावणार लक्षात घ्या म्हणून काय म्हणतो बघा हो गा मसीहा सामन तेरे फिर भी न तू बच पाएगा तेरा अपना खून आख तुझको आग लगाएगा आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा कसमी वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या कोई किसी का नहीं ये नाते झूठे हैं नातों का क्या आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा आपली मुलगी उद्या लग्न झाल्यानंतर तुमचा स्वतःचा मुलगा तुमच्या सुनेचा होऊन जाईल लक्षात ठेवा तुमची मुलगी जाऊयाची होऊन जाईल आणि तुमचं जे हे शरीर आहे ते स्मशानात त्याची राख होऊन जाणार त्यामुळे समाजात आपण जर 84 लक्ष योनीनंतर जर आपल्याला मनुष्याचा देह मिळालाय तर आपण जन्माला येऊन समाजाला काहीतरी देणं लागतो ते देण्याचं काम करायला पाहिजे पंढरीचा आपण आता रुपावळ आहे अतिशय छान रुपावळ पाहायला प्रयत्न केलाय भुवणी याच्या अगोदर म्हटलंच की मला माहिती नाही पण खूप छान म्हटलं पण तू जर असं म्हणत असशील की मी सुरात सगळा गात असेल तर स्वतःचं भजन उद्या यूट्यूबवर आहे म्हणजे तुका तुका समजा पायावर धोंडो कोण मारून घेणार नाही तू सांगितलं की माझ्या पायावर धोंडो मारून काय लक्षात ठेव काय फरक पडत नाही एकटो जरी येईल ना एकटो तरी जी मागितलेली पिदागी तीच घेऊन जाणार नाही घेणार तेवढी विद्वत्ता तुझी काय हाती फक्त तू मोज तुझी काय हाती मोज तुझं चष्मो खडे ते निळे दांडिये खडे काय आहे तो प्रकार काय हिचे प्रकार त्याची शाल घातलं काय तिचं मान राखा खोळ तोंडातून एक शब्द वाईट निघताने आजच्या दिवसात तरी नाही तर तुका लोक ओळखतात आता तू आवाज काढूचे फक्त शिल्लक राहुले ते गजरात काढ काय तू मोकळं झालंस बाकी त्याच्या पलीकडे तू काय नाहीस लक्षात ठेव आम्ही बोलतो ना बोलतो आहे तर सांगतच नाही एक एक वाक्य बोलतच चुकीची बोलतो कोण वाघ आणि कोण कसले वाघ लोक म्हणतात जे का म्हणत असतील तो काय तो करून घेतो तुझ्या पोटात किती जातात तुका काय म्हणतात मिमिक्री आर्टिस्ट म्हणतात तुका माहिती आहे भजनातून तुझं काही संबंधच नाही लोक म्हणतात रवी लोक आहे फक्त रामदास हसवले शरद पवार आणि कोण निळू फुले नाना पाटेकर हेच आवाज काढलं काय तुझं भजन चांगला आता 2-3 हजाराच्या लायकीचं कोण हे तू ओळख तुकाराम महाराजांचं बीज म्हणजे काय ते सांग आणि तो नांदृती वृक्ष त्याविषयी का हलता तो पण सांग त्यांची मुलगी भी दिलेली आहे का पण सांग तू बाबतीत ह्या बाबतीत माझ्याकडे तू येऊ नको माझ्या भांगडीत पडा नको तू मगाचपासून मेललो तुकाराम बीज सांगा सुरुवातीत आता तुका कोणीतरी कानात सांगले आणि आज हो आज तुकाराम बीज हा पण पुढचा काय व्हॉट्सअपवर गावा जर
मी सांगते त्या गावातले तुकाराम बीज म्हणजे काय तर सांग आणि ते केव्हा गेले तर आपण सांग सदैव वैकुंठात गेले तुला लक्षात लालची असली पैशासाठी ती तुका काय माहिती आहे आता आवाज काढलं काय कोणते 20 रुपये घेता काय ते फक्त तू वाट बघतोस बस त्याच केलंस आयुष्यभर कारण परमेश्वरान एवढी जीवसृष्टी निर्माण केल्यानं त्याच्यात एकमेव फक्त माणूस जो पैशाचो लालची आहे बाकी कोणाक पैसो लागणार नाही लक्षात घ्या आणि त्या माणसासाठी किती जरी मिळाले तरी त्याच्यासाठी ते कमीच असत लक्षात घ्या हे काय नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं हे काही पैसा घेतला नाही ना बुवा तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रामाचा अभ्यास केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णनीती अवलंबिली आणि त्यामुळे अफजल खाण्यासारख्याचा कोथळा त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला बुवा कारण कृष्णनीती अवलंबिली प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली कुणाची अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली अफजल खान आला आणि तो आडवाट्याने आला कुठल्या बाजूने आला तुळजापूरच्या दिशेने आला खरं तर त्याला दुसरा शॉर्टकट होता दुसऱ्या रस्त्याने तो येऊ शकत होता पण तो का त्या रस्त्याने आला तुळजापूरच्या रस्त्याने कारण त्याला माहीत होत की तुळजापूरची भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देते का छत्रपती शिवाजी महाराजांना कवड्यांची माळ ती तुळजा भवानी देते का त्या तुळजा भवानीचाच काय त्या बघतोय म्हणतो त्या बाजूने लोक तुळजापूरच्या बाजूने आला आणि आपले लोक त्याच्याजवळ होते आपले मराठीच लोक त्याच्याजवळ चाकरीला होते त्याने सांगितलं जा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ताकद देते त्या तुळजापूर भवानीची मूर्ती उपटून काढा हत्तीवर बसलेला होता आपल्या मराठी लोकांनी क्षणाचाही विलंब न लावता ती मूर्ती उकडून काढली आणि छत्रपती शिव त्या अफजल खानाच्या हातात दिली हत्तीवर बसलेला तो अफजल खान त्याने ती मूर्ती धाडकन जमिनीवर आदळली आणि त्याचे ठिकरे केले त्याचे तुकडे केले जाती घेऊन लोकांना बोलवलं जाती घेऊन आणि ते तुकड्यांचं दळण केलं आणि त्याने सांगितलं परमात्मा की मैंने मिट्टी बनाई है जो परमात्मा छत्रपती शिवाजी महाराज को ताकत देत आहे ना उसकी मैंने मिट्टी बनाई है कोई माई का लाल तो मिट्टी से परमात्मा को बना के दिखाओ छत्रपती शिवाजी महाराजांना हे ऐकल्यानंतर वाईट वाटलं असेल का 100% वाटलं पण त्यावेळेस त्यांनी कृष्णनीती अवलंबली आणि ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आला त्यावेळेस त्याचं कुतूहल काढल्याने आणि त्याला शिक्षा दिल्याने हे शाण्या शिक्षा दिल्याने ह्या काहीतरी सांग तिला लक्षात आपणास जर त्याची पुरी माहिती नसाल त्या तुकाराम महाराजांचं नाव ते तो साधू तुका उच्चार करू घेणार नाही तू कोल्होबा म्हणतस ऐक कोल्होबा म्हणतस म्हणून मी विचारलंय काय म्हणून ट्रेनमध्ये गर्दी तुका माहिती आहे किती असतं ती हे ट्रेनमध्ये आता जो नाही नाही तू मेलस कधी जावकत नाही ना तू कधी आयुष्यात तिकीट काढून कधी जाऊ नाही रे हा अरे वाटेल त्या ट्रेनमध्ये गर्दीत छक्को येलो तर त्याका कधी तू 10 रुपये देऊ ना कशाला देऊ भाई काय सांगता पण बघा तो सांगता की छक्क्या 10 रुपये कशाक देऊ काही पण आपण 10 रुपये आवर्जून देतो मी तुमच्यासाठी सांगतोय छक्क्याक आपण 10 रुपये आवर्जून देतो का तर त्याचा त्याने दिलेला आशीर्वाद हा सत्य होतो हे प्रत्येकाला माहिती आहे बरोबर ना आपण छक्क्याक लहान मूल जर जन्मलं मुंबईसारख्या ठिकाणी तर त्यांचे आई वडील हे छक्के लोक घराकडे आले तर हजारोची उधळण त्या मुलावरून करतात का तर त्याचा त्या छक्क्याचा तृतीय पंथीयाचा आशीर्वाद आपल्या मुलाला मिळाला पाहिजे एवढी ह्या कलियुगात सत्य त्रेता द्वापर आणि कली ह्या कलियुगात तृतीय पंथीयाने दिलेल्या आशीर्वादाला एवढं महत्व तरी का प्राप्त झाले प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले प्रभू राम वनवासाला निघाले तेव्हा त्या सीमेवरती अयोध्येच्या सीमेवरती भरत आणि त्या अयोध्येतली सगळी मंडळी गेली आणि म्हणाले प्रभू रामा तू वनवासाला जाऊ नकोस प्रभू रामाने सांगितलं जे लिहिले बाळी ते न चुके कदा काळी मला वनवासाला गेलंच पाहिजे
मी परत 14 वर्षांनी येईन. अयोध्यातील स्त्री आणि पुरुष तुम्ही माघारी जा आणि तुमचा संसार सुखाने करा. मी परत 14 वर्षांनी येतोय. 14 वर्षांनी प्रभू राम जेव्हा परत आले, अयोध्येच्या सीमेवरती आले, तर काही लोक तिथे राम नामाचं नामस्मरण करत बसलेले दिसले. प्रभू राम म्हणाले, अरे तुम्हाला मी जाताना सांगितलं होतं की अयोध्येतले स्त्री पुरुष जा म्हणून. तिथला एक माणूस उठला आणि त्यांनी सांगितलं, नमस्कार, त्यांनी सांगितलं, प्रभू रामा तुम्ही जाताना काय सांगितलं, अयोध्येतले स्त्री आणि पुरुष माघारी जा. तुम्ही काय सांगितलं, स्त्री आणि पुरुष माघारी जा. आम्ही धड स्त्री नाही, आम्ही धड पुरुष नाही, म्हणून इथे तुझं नामस्मरण करत बसलोय. तेव्हा प्रभू रामाने सांगितलं, 14 वर्ष माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून अहोरात्र उन्हा पावसाचा विचार न करता तुम्ही माझं नामस्मरण करत बसल्यात, म्हणून तुम्हाला आज मी आशीर्वाद देतो. तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा सत्य होईल, म्हणून या कलियुगात सुद्धा त्या तृतीय पंथीयाने त्या चक्काने दिलेला आशीर्वाद हा सत्य होतो. म्हणून बुवा 10 रुपये आपण त्यांना कधीतरी देऊ पाहिजे आणि या भजनाच्या माध्यमातून सांगावं. धन्यवाद. हे कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. सन्माननीय नितीन पवार मनसे, महाराष्ट्र राज्यातले मनसेचे अध्यक्ष, लॉटरी सेनेचे अध्यक्ष नितीन पवार ओंबळ इथे आलेले आहेत माझ्या भजन मंडळाच्या वतीने. त्यांचं स्वागत करतोय आणि सुरुवात करतोय. ए होळी आहे ना, होळी ऐक. पाच घरचे चेष्टापासून पाच बत्तीच्या नाक्यापर्यंत संगतीने माझ्या येन काय गो मंदा. पाच घरच्या चेष्टापासून पाच बत्तीच्या नाक्यापर्यंत संगतीने माझ्या नवजात तुकाराम बीज घावला. पेटीचं माईक बंद आहे माऊली. हॅलो बेटी, हॅलो हॅलो. रूप पाहता पाहता लोचे, रूप पाहता पाहता लोचे, रूप पाहता पाहता लोचे.
سمعني رميل دوني غاوري شركي مبي مالاري انتقل مجا ستي هتون سرقه بهم وسبعتو شكلي من اجل الزواج جب تک سانسیں چلے گی تجھ کو چاہوں گا جب تک سانسیں چلے گی چاہوں گا مرتی گیا تو بھی مجھے نہ ساتھ لگا یا جب تک ساتھ چلے گی گائے لو مجھے لالا میں تو کبھی سن مننا نہیں تو ائی جا اودے ائی کیوں دے سی کیوں جب تک ساتھ چلے گی